नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्याचे जे नेचर आहेत ते कशा पद्धतीने असेल याचा आपण अभ्यास केला. आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स येतात, डिटर्मिन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग ह्यावेळेस नेचर काढणार म्हणजे काय करणार, तर फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही जी व्हॅल्यू आहे याला आपण डेल्टा असं म्हणतो, आणि याला दुसरं एक नाव आहे डिस्क्रिमिनंट. याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. किंवा या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन येतो वन मार्क्ससाठी, तर त्याच्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन असा एक क्वेश्चन येतो. मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काढायची, नॉट अ डिफरंट, वेगळं काहीच नाही. मग याला डेल्टा आपण असं म्हणतो, डेल्टा इज अ डिस्क्रिमिनंट. मग आपल्याला ह्या डेल्टावरून ह्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरूनच नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनचा विचार करायचा आहे. तीन एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला कम्पेअर करायचे ते एक्झाम्पल्स. कम्पेअरिंग विथ कोणाशी कम्पेअर करायचे, ए एक्स स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्मशी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. याच्यामध्ये एची व्हॅल्यू किती येईल तर सेवन, बीची व्हॅल्यू किती येईल तर मायनस सेवन, अँड सीची व्हॅल्यू प्लस टू. मग या ठिकाणी मी व्हॅल्यू काढणार आहे डेल्टा, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, अँड हेन्स व्हॅल्यू बी स्क्वेअर मीन्स मायनस सेवन स्क्वेअर, मायनस फोर इंटू सेवन इंटू टू इज इक्वल टू मायनस सेवन स्क्वेअर मीन्स फोर्टी नाईन, मायनस इथे किती येईल सेवन इंटू फोर दॅट इज ट्वेंटी एट, 28 इंटू टू दॅट इज 56. आता तुम्हाला याची जर वजाबाकी केली तर काय मिळेल, ती व्हॅल्यू तुम्ही जर विचारात घेतली तर ती तुम्हाला निगेटिव्ह मिळेल, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला काय काय करता येईल, तर या ठिकाणी 56 मायनस 49 यांची तुम्ही वजाबाकी केली तर इथे काय मिळतं आहे तुम्हाला, डेल्टा इज लेस दॅन झिरो. ती वजाबाकी बघा, तुम्ही करून बघा, तुम्हाला डेल्टा किती मिळेल, लेस दॅन झिरो मिळेल. आता प्रत्येक गोष्ट ती वजाबाकी करून पाहणं दाखवणं याची काही आवश्यकता नाही, इथे आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळते आहे, ती निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्ही सहज काढू शकतात. कन्क्लुजन काय, डेल्टा लेस दॅन झिरो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मग डेल्टा लेस दॅन झिरो मिळालेला आहे, व्हॉट इज आवर कन्क्लुजन, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल, दिस इज अवर कन्क्लुजन. आणि ते कन्क्लुजन आपण इथे सहज लिहायचं, हियर डेल्टा इज लेस दॅन झिरो, देन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. हे रियल रूट नाहीत, कारण या ठिकाणी निगेटिव्ह व्हॅल्यू मला येते, काय व्हॅल्यू येते ते तुम्ही काढली असेल. पुढे आता ए इज इक्वल टू, पुन्हा आता या ठिकाणी कम्पेअरिंग विथ, पुन्हा आपण तशाच पद्धतीने लिहायचं, कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, रूट थ्री. बघा रूट थ्री, दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए, दिस इज द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, मायनस टू रूट थ्री. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी, रूट थ्री. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा, नाउ डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर मीन्स मायनस टू रूट थ्री ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर इंटू रूट थ्री इंटू रूट थ्री. आता बऱ्याच वेळा काय असतं की हे गुणाकारच आपल्याला येत नाही, आणि त्या ज्या त्रुटी राहतात, त्या ज्या चुका आपल्याला होतात, त्या का होतात, तर आपल्याला त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं आधी आपण प्रॅक्टिस केलेली नसते, आणि त्यामुळे ह्या अडचणी येतात. मला इरॅशनल नंबरचा गुणाकार किंवा तशा पद्धतीचे सर्ट्सचा प्रॉडक्ट ऑफ सर्ट्स वगैरे हा जो भाग आहे हा भाग आपला तयार असला पाहिजे. प्रत्येक नववीतल्या टॉपिककडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे, तर आपल्याला दहावीला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. मायनस टू इंटू रूट थ्री याचा स्क्वेअर मी करणार आहे, तर मायनस टूचा स्क्वेअर प्लस दॅट इज फोर,
फोर इंटू रूट थ्री चा स्क्वेअर थ्री, बघा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, रूट थ्री चा स्क्वेअर थ्री आहे, कारण हे तुम्हाला घातांक या प्रकरणामध्ये झालेला आहे, म्हणजे मायनस टूचा फोर, फोर इंटू थ्री दॅट इज ट्वेल्व, मायनस फोर, हा फोर इथे आहेच, रूट थ्री इंटू रूट थ्री यांचा गुणाकार थ्री आहे, येस, म्हणजे ट्वेल्व मायनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा? मग इथे असं लिहायचं कन्क्लुजन, हियर डेल्टा इज इक्वल टू झिरो, देन काय कन्क्लुजन मी लिहिणार, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, द रूट्स आर रियल अँड इक्वल, बस एवढंच आपल्याला लिहायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया, कम्पेअर केला आपण ए ची व्हॅल्यू वन, बी ची टू आणि सी ची नाईन, काय मिळतं आहे मला, बी स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, पुन्हा मी व्हॅल्यू काढतो, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मीन्स टू स्क्वेअर मायनस फोर इंटू ए इंटू नाईन, बरोबर, या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू फोर, टू स्क्वेअर मीन्स फोर मायनस नऊ चौक छत्तीस म्हणजे थर्टी सिक्स, पुन्हा यांची जर वजाबाकी केली तर मायनस थर्टी टू येणार आहे आणि डेल्टा इज लेस दॅन झिरो येणार आहे, म्हणजे डेल्टा लेस दॅन झिरो आला तर मला हे कन्क्लुजन या ठिकाणी करायचं आहे, येस, अशा पद्धतीने हे कन्क्लुजन मी या ठिकाणी लिहू शकेल, हेच या ठिकाणी लिहिता येईल. आता डेल्टा ग्रेटर दॅन झिरो आला तर योगायोगाने या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स सारखेच आले, पण आता डेल्टा जर ग्रेटर दॅन झिरो आला तर मला काय लिहायला लागेल, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल, येस, दिस इज अवर कन्क्लुजन. नाऊ दीज एक्झाम्पल्स आर व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल्स, येस, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस, थँक्यू.